हॅलो गाईज, माय नेम इज अथर्व. तुमचं माझ्या गेम केल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला माहिती देत आहे त्या प्रिन्स ऑफ पर्सिया गेमबद्दल, आणि तो तुम्ही कसा डाउनलोड करू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे. जसं तुम्ही तो गेम प्लेस्टोरमध्ये चेक केला तर तो तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते प्रिन्स ऑफ पर्सिया डाउनलोड APK टाकायचं आहे. त्याच्यानंतर असा डेस्कटॉप येईल, त्यांच्यानंतर प्रिन्स ऑफ पर्सिया शॅडो अँड फ्लेम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्या साईडवरती क्लिक केल्यावर डाउनलोडमध्ये क्लिक करायचं आहे. या डाउनलोड बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टला डाउनलोड प्रिन्स ऑफ पर्सिया APK असं लिहून येईल. त्या साईडवरती पण तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या साईडवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड APK प्रिन्स ऑफ पर्सिया असं ब्ल्यू ह्याच्यामध्ये लिहून येईल. त्याच्यावर पण तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुमचा गेम डाउनलोडला येईल. अशा त्याने मी माझा गेम डाउनलोड करून गेला आहे. आता जाऊया आपण गेममध्ये. मी या गेममध्ये आलेलो आहे. त्याच्यानंतर फर्स्ट स्टार्टिंगला तुम्हाला एक पेज येतं, त्याच्यावर खूप सारं काही काही लिहिलेलं असतं. मी स्किप केलं आणि हा माझा गेम चालू झालेला आहे. त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगतात की लेफ्ट साईडला मुवमेंट होतं आणि राईट साईडला ॲक्शन येतं. जर तुम्हाला ते करता येत नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यावर जॉयस्टिकवरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. त्याच्यामुळे बटन्स येतील, नाही तुम्हाला स्क्रीनवरती टच करावं लागणार. माझे असे बटन्स आलेले आहेत. आता ते मला ट्युटोरियल सांगत आहेत, तुम्ही पण बघा. आणि हे इथलं रेड कलरचं हेल्थ पोझिशन आहे, त्याच्यामुळे तुमची फायटिंग करण्याची पॉवर स्पीड वाढते. आणि इथे तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या प्लेयरला अपोजिट पार्टीच्या प्लेयरला मारू शकता ते तुम्हाला सांगण्यात येतं. तुम्हाला राईट साईडला क्लिक करून ठेवायचं आहे आणि जिथे तलवारीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तीन क्लिकमध्ये तो प्लेयर मरून जातो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगण्यात येतं की समोरच्या प्लेयरने डिफेन्सचं चिन्ह केलं असेल अशा त्यांनी डिफेन्सचं चिन्ह की मारायचं नाही, कारण डिफेन्सच्या चिन्हावर मारल्यावर त्याला आपल्याला मारायचा चान्स मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला डिफेन्सच्या चिन्ह त्यांनी डिफेन्स केलं असेल तर आपल्याला मारायचं नाही आहे त्याला. तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही डिफेन्सचं चिन्ह केल्यावर कोणत्या पोझिशनला तुम्हाला डिफेन्सचं चिन्ह करायचं आहे आणि तुम्ही त्याला कसं मारू शकता हे सांगण्यात येतं. अशा तऱ्हेने मी ह्याला तीन शॉट्समध्ये मारलेलं आहे. हे तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही डायरेक्ट उडी मारली तर तुम्हाला लागतं, तुमचा HP कमी होतो. तर तुम्हाला ग्रीन कलरचं जे हेल्थ मॅक्स हेल्थ इन्क्रीज आहे ते घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तुमची हेल्थ म्हणजे HP वाढते. अशा तऱ्हेने या मी फायनल प्लेयरशी फायटिंग करत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही राईट साईडला बटन क्लिक करून फाईट केलं तर टायगर थ्रस्ट म्हणून लिहून येतं. ह्याच्यामध्ये तुम्ही वरतून वरच्या साईडला क्लिक करून फाईट केलं तर तुम्हाला एका पक्ष्याचं चित्र लिहून करून येतं. अशा तऱ्हेने माझी ही लेवल कंप्लीट झालेली आहे. बाय गाईज.